अकरावी कॉमर्स विषय बुक कीपिंग एंड अकाउंटन्सी यामधील टॉपिक नंबर 7 डेप्रिसिएशन या टॉपिक मधील थिओरेटिकल संपूर्ण भाग आपण अगोदर पाहिलेला आहे. आज आपण प्रॅक्टिकली प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा त्याचा आपण इथे सोल्यूशन करणार आहोत. आज आपण पुस्तकातील प्रॉब्लेम नंबर 1 फिक्स्ड इंस्टॉलमेंट मेथडचा जो पेज नंबर 221 वरती आहे तो आपण संपूर्ण सोल्यूशन करणार आहोत. आता प्रॉब्लेम पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचून त्याचं स्टेप बाय स्टेप सोल्यूशन करावं लागेल. जरी जनरल एंट्रीज विचारल्या असल्या तरी जनरल एंट्रीज आपण पुढच्या एका प्रॉब्लेममध्ये घेऊ. आता फक्त आपण त्याचे जे काही अकाउंट्स आहेत ते अकाउंट कशा पद्धतीनं तयार करायचे तो तेवढाच भाग आपण घेऊ. आता प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 221 वरती परत एकदा हा भाग सांगितलं तुम्हाला. सिद्धी लिमिटेड रत्नागिरी परचेस्ड अ मशिनरी कॉस्टिंग रुपीज 2 लाख ऑन 1 एप्रिल 2015. याचा अर्थ काय बघा. सिद्धी लिमिटेड या कंपनीनं 1 एप्रिल 2015 रोजी 2 लाख रुपये किमतीची मशिनरी खरेदी केलेली आहे. डेप्रिसिएशन इज चार्ज 10% आणि त्याच्यावरती 10% डेप्रिसिएशन आकारलं जातं. ऑन ओरिजिनल कॉस्ट इच इयर ऑन 31 मार्च आणि त्याच्यावरती 10% डेप्रिसिएशन प्रत्येक वर्षी आकारलं जातं 31 मार्च. आणि दुसऱ्या पॅरामध्ये सांगितलं त्यांनी गिव जर्नल एंट्रीज मशिनरी अकाउंट डेप्रिसिएशन अकाउंट फॉर द इयर 2015-16 2016-17 अँड 2017-18 म्हणजेच मशिनरी अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट हे तिन्ही वर्षाचं तयार करायचं आहे. 15-16, 16-17 आणि 17-18. आता या ठिकाणी बघा हा प्रॉब्लेम सोडवताना टोटल प्रॉब्लेममध्ये किती मशिनरी खरेदी केली आहे वगैरे बघा. या प्रॉब्लेममध्ये फक्त एकच मशिनरी खरेदी केलेली आहे आणि त्याच मशिनरीचं 3 वर्षाचं तो मशिनरी अकाउंट काढायचा आहे आणि डेप्रिसिएशन अकाउंट काढायचा. आता इथे बघा वर्किंग नोट एक करावं लागते कारण प्रत्येक वर्षाचं डेप्रिसिएशन किती आलं हे समजण्यासाठी वर्किंग नोट करावं लागते. मग सुरुवातीला मशिनरी अकाउंट 1-20 ओळीचा काढायचा, त्यानंतर डेप्रिसिएशन अकाउंट 10-12 ओळीचा काढायचा. अकाउंट्स आता बघा अकाउंटची डावी बाजू ही डेबिट बाजू आहे, उजवी बाजू ही क्रेडिट बाजू आहे. जे तुम्ही जर्मन नंतर शिकलेलं आहे लेक्चरमध्ये तो भाग काय आता परत रिपीट करत नाही. डायरेक्ट प्रॉब्लेमचं सोल्युशन हा भाग सांगतो. आता 1 एप्रिल 2015 एक मशिनरी खरेदी केलेली आहे. मशिनरी खरेदी केल्याची पहिली नोंद मशिनरी अकाउंटच्या डेबिटला लिहायची. कसं लिहायचं बघा. जनरल एंट्री होत असते मशिनरी ऑब्लिक असेट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. जी मशिनरी रोखीने खरेदी केलेली आहे त्यामुळे त्याची नोंद होईल मशिनरी अकाउंटच्या डेबिटला 1 एप्रिल 2015 टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कॅश ऑब्लिक बँक अकाउंट याची रक्कम आहे 2 लाख रुपये. आता परत या वर्षी मशिनरी नवीन खरेदी केली नाही आहे विक्री केलेली नाही त्यामुळे वर्किंग नोट म्हणजे बघा मशिनरी खरेदी केलेली आहे 2 लाख रुपयाची. कधी 1 एप्रिल 2015 परत खरेदी विक्री नसल्यामुळं त्या वर्षीचं त्या मशिनरीवरती 10% डेप्रिसिएशन काढायचं आणि डेप्रिसिएशन 31 मार्चला काढायचं. आता 1 एप्रिल 2015 ते 31-3-2016 हे पहिलं वर्ष आहे. ह्याच्यावरती 10% डेप्रिसिएशन बघा
रुपये वरती 10% डेप्रिसिएशन 20,000 रुपये वजाबाकी 1,80,000 हे फक्त डेप्रिसिएशनची रक्कम किती येते हे काढण्यासाठी वर्किंग नोट केलेले आहे. आता डेप्रिसिएशन आकारण्याची जी अनुदे होते डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट म्हणजे पहिल्यांदा डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिट पोस्टी होईल 31 मार्चला 31/3/2016 टू मशिनरी अकाउंट मशिनरी अकाउंट क्रेडिट का पोस्ट होगी 31/3/2016 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. या पद्धतीने खरेदी विक्री नसल्यामुळे डायरेक्ट डेप्रिसिएशन आकारण्याची जनरल एंट्री होईल डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. यानंतर या वर्षीचं हे दोन्ही अकाउंट हे क्लोज करायचे म्हणजे बंद करायचे. पहिल्यांदा काय करायचं डेप्रिसिएशन अकाउंट डेप्रिसिएशन जी रक्कम असेल ती डेप्रिसिएशनची रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायची असते. जी आपण जनरल एंट्री पाहिजे बघा त्या ॲडमध्ये जनरल एंट्री दिलेली आहे डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट लॉस अकाउंट. मग त्याची जनरल एंट्री काय होत असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. इथं फक्त आपण डेप्रिसिएशन अकाउंट काढलेलं आहे त्यामुळे डेप्रिसिएशन अकाउंटच्या क्रेडिट झाल्या बाय 31 मार्चला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. आता हा अकाउंट बंद करायचं याच्या दोन्ही बाजू समान आहेत 20,000 यानंतर मशिनरी अकाउंट बंद करायचं मशिनरी अकाउंटची डेबिट बाजू कोणते डेबिट बाजू टोटल 2,00,000 ती क्रेडिट बाजू घ्या यातून क्रेडिटची टोटल वजा करा फरक मिळेल 1,80,000 31/3/2016 त्याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन 1,80,000 हा फरक पुढच्या महिन्याचे 1 तारखेला डेबिट करायचं 1/4/2016 ब्रॉड डाउन 1,80,000 आता केवढी आली बघा तिथे टोटल आपल्या वर्किंग नोट मध्ये 1/4/2016 मशिनरी बॅलन्स आहे 1,80,000. आता परत प्रॉफिट मध्ये या वर्षी 1/4/2016 ते 31/3/2017 पर्यंत काही खरेदी विक्री आहे का बघा काही खरेदी विक्री नसेल तर डायरेक्ट डेप्रिसिएशन काढायचं काही खरेदी विक्री नाही आहे त्यामुळे याच्यावरती डेप्रिसिएशन येईल. आता ओरिजिनल कॉस्ट मेथड असल्यामुळे मूळ किमतीवरतीच जे 2,00,000 रुपये वरतीच डेप्रिसिएशन येईल 20,000 रुपये त्याची वजाबाकी 1,60,000. मग डेप्रिसिएशन आकारल्या पद्धतीची पहिल्यांदा एंट्री करा डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिट आल्या 31/3/2017
20,000 यानंतर त्याचा दुसरा आहे एक मशनरी अकाउंटच्या क्रेडिटला 31/3/2017 ला बाय डेप्रिसिएशन अकाउंट यानंतर हे डेप्रिसिएशन प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केल्याची जर्नल एंट्री होते प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट आपण फक्त डेप्रिसिएशन अकाउंटच्या क्रेडिटला नोंद करायची 31/3/2017 ला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्यानंतर नेहमीप्रमाणे दोन्ही अकाउंट्स त्या वर्षाची बंद करायची म्हणजे 2017 अकाउंट मशिनरी अकाउंट डेप्रिसिएशन अकाउंट बंद करायचं पहिल्यांदा डेप्रिसिएशन अकाउंट बंद करू 20,000 डेबिट बाजूला पण 20,000 रुपये क्रेडिट बाजूला पण 20,000 रुपये यानंतर मशिनरी अकाउंट बंद करायचं मशिनरी अकाउंट ची कोणती बाजू मोठी आहे तर डेबिट बाजू मोठी आहे डेबिट बाजू टोटल 1,80,000 रुपये ती क्रेडिट आहे 1,80,000 रुपये 1,80,000 फक्त 20,000 गेले फरक मिळेल 1,60,000 रुपये जो फरक येईल त्याला म्हणा 31/3/2017 ला बाय बॅलन्स कॅरी डाऊन 1,60,000 तो बॅलन्स पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला डेबिटला घ्यायचा 1 एप्रिल 2017 ला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,60,000 आतापर्यंत आपण 2 वर्षाचा मशिनरी अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट पूर्ण करा पहिल्या वर्षी बघा जसं खरेदी आहे डेप्रिसिएशन आकारलं दुसऱ्या वर्षी काही खरेदी नाही विक्री नाही फक्त डेप्रिसिएशन आकारल्याची पोस्टिंग झाली आहे आता पुढचं वर्ष सुरू जर आपण 1 एप्रिल 2017 त्याचे एंडिंग किती होणार तर 31/3/2018 या एवढ्या कालावधीत म्हणजे शेवट 1 एप्रिल 2017 ते 31/3/2018 या कालावधीत खरेदी विक्री काय आहे का बघायचं हा सिम्पल प्रॉब्लेम असल्यामुळे आपली खरेदी विक्री काही नाही आहे मग खरेदी विक्री नसेल तर मूळ किमतीवरती डेप्रिसिएशन फक्त आकारायचं मग या वर्षाचं डेप्रिसिएशन येईल ओरिजिनल कॉस्ट वरती 20,000 रुपये वजा की 1,40,000 मग डेप्रिसिएशन आकारण्याबद्दलची एंट्री करा डेप्रिसिएशन अकाउंट टू मशिनरी अकाउंट 31/3/2018 ला टू मशिनरी अकाउंट 20,000 मशिनरी अकाउंट च्या क्रेडिट लोन करा 31/3/2018 ला बाय डेप्रिसिएशन अकाउंट 20,000 त्यानंतर हे डेप्रिसिएशनची रक्कम प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायची नोंद करा फक्त डेप्रिसिएशनच्या क्रेडिट आल्या
31/3/2018 ला बाय प्रॉफिट एंड लॉस अकाउंट 20,000 रुपये, त्यानंतर दोन्ही अकाउंट बंद करायचे. डेप्रिसिएशन अकाउंट दोन्ही बाजू समान आहेत 20,000. त्यानंतर मशिनरी अकाउंट बंद करा. मशिनरी अकाउंट ची डेबिट बाजू कुठे आहे 1,60,000. क्रेडिट साइड ला 1,60,000. फरक टिकेट 1,40,000 रुपये. मला म्हणायचं 31/3/2018 ला बाय बॅलन्स कॅरी डाऊन, तो बॅलन्स पुढच्या महिन्याचे 1 तारखेला तू बॅलन्स प्राप्त करून घ्या. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 3 वर्षाचं डेप्रिसिएशन अकाउंट आणि मशिनरी अकाउंट काढायचं आहे. या पद्धतीनं हे डेप्रिसिएशन लेजर अकाउंट या पद्धतीने तयार करायचे. आपण एका पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये जनरल एडिट कशा पद्धतीने करायचा हा भाग बघू. ओरिजिनल कॉस्ट मेथड असल्यामुळं 3 वर्षी डेप्रिसिएशनची रक्कम सारखीच आली आहे. यानंतर